हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल रेखा मराठी ब्लॉगमध्ये. मनापासून आणि मला हिचकी लागलेली आहे, तर बऱ्याचदा हिचकी येत आहे. तर आता चालू आहे माझं टी व्ही बघणं. मी कधी कधीच टी व्ही बघत असते, जास्त बघत नाही. तर तुमच्याबरोबर ब्लॉग इतकेच शेअर करणं होत नाही आहे माझं, तर म्हणजे क्लिनिंगचा तसं तर मी करतेच आहे, काल नाही केला बहुतेक. तर म्हटलं आता चला थोडंसं तुमच्याबरोबर बोलून घेऊया. आज पार्लरमध्ये सुद्धा लेडीज आल्या होत्या आणि मग आज खूप दिवसानंतर दुपारची झोपली नव्हती, तर थोडा वेळ म्हटलं लेट ते, तर मला झोप लागून गेली आज दुपारी. तर झोपून गेले त्याच्यामुळंसुद्धा वेळ झाला आणि मग आता झाडू वगैरे लावला मी, चहा वगैरे झाला, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते. तर आता तुम्हाला घेऊन जाते बाहेर, आज तुम्हाला बाहेरचं दाखवते. सार्थकसुद्धा गेला आहे बाहेर. आणि हे बघा, माझी वरच्या साईडला हँगिंग बास्केट आहे, याच्यामध्ये खूप दिवसापासून वाट होती माझी की ते खाली असं छानसं लांबलं पाहिजे. तर आता त्याच्या 4-5 लेयर जे आहेत त्या लांबल्या आहेत, बाकी वर खूप छान झालेलं आहे ते मधात, पण खालीच ते लांबलेलं नाही नव्हतं. तर आता छानसं ते लांबलेलं आहे, जे मला खूप आवडतं ते लाँग हँगिंग बास्केटमधून. तर 2-3 लावलेले आहेत मी वरच्या साईडला हँगिंग बास्केटला आणि या साईडला इथे भिंतीवर कुंड्या ठेवलेल्या आहेत सगळ्या, मी दाखवलं आहे तुम्हाला बरेचदा. आणि या साईडला स्टँडवर ठेवलेल्या आहेत सगळीकडे. लाईट्स ऑन केला मी बघा. तर या साईडला सगळे. आणि आता आली आहे म्हणजे जात आहे आतमध्ये. आणि दुपारचा हे कर्टन्स ओढून घेत असते, चांगले जाड आहे तर, कारण मग कर्टन सोडले की बाहेरची गरम हवा येत नाही, आतमध्ये छानशी राहते. आणि यावेळेस मग काढून घेत असते. आणि या साईडला आहे मिडल म्हणजे मधल्या रूमचा, बेडरूममध्ये जाण्याचा, तिथे कर्टन्स. आणि पार्लरच्या इथे मी धुवायला काढले होते, इकडचे सेमच होते सगळीकडे. तर पार्लरच्या इकडे विंडोजवळ हे लावलेले आहेत मी दुसरे. आणि इथं तर बरं हेच लावते जास्त, तर वेगवेगळ्या पद्धतीचे लावत असते सेम सारखे. म्हणजे हे त्या साईडला रस्ता आहे, त्या साईडला जायचं राहते. तर मी या साईडला इथं पार्लरची चेअर आहे, कोणी आलं येणारं जाणारं राहते, त्याच्यासाठी मी हे कर्टन्स ओढून घेत असते. तर आता जाती आहे किचनमध्ये, किचनमध्ये थोडंसं आवरून घेते. तर किचनमध्ये तर मी तुम्हाला सांगतच असते नेहमी की अंधार राहतो म्हणून, या साईडला अंधार पडतो या बाजूला, आणि या साईडला लाईट आहे. तर त्या साईडला जास्त हे राहतो, इकडच्या साईडला उजेड येतो, पण या साईडनं मात्र एकही विंडो नसल्यामुळं. आता रात्रीचा टाईम आहे तर मी लाईट लावलेला आहे मोठा, तर तो छान उजेड पडला, नाहीतर मग अंधारच दिसतो किचनमध्ये. तर किचनचंही आवरून झालेलं आहे माझं, कारण जेव्हा मी किचनचं आवरलं तेव्हा खूप जास्त गडबड झाली होती, लेडीज आल्या होत्या आणि माझे बरेच कामं राहिले होते पार्लरमध्ये वगैरे आल्या होत्या. तर आणि मला इंस्टावर रील्ससुद्धा बनवायचे होते, तर त्याच्यामुळं कसं तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करायला राहून गेलं. तर उद्या तुमच्याबरोबर क्लिनिंगचा एखादा मी नक्की ब्लॉग शेअर करणार. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि व्हिडिओ आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन येणार छानसा ब्लॉग. बाय.